दिवस चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर नाट्यगृहात सुरुवात झाली आहे. सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. असल्यामुळे जास्त वेळ भाषण करणार नाही, पण जो आता युजच्या अर्थानी सांगितलं की नमन ह्या लोककलेला राजाश्रय मिळायला पाहिजे, पण माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्या मते कुंभी महोत्सवाच्या वेळी बोलून येथे जाहीर केलं होतं की लवकरच नमन व झाकडी याला लोककलेचा दर्जा देऊन राजाश्रय दिला जाईल आणि तो लवकरच माझ्या मते आचारसंहितेपूर्वी हे कागदपत्र पूर्ण होईल याची मी खात्री देतो. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप बलखंडे, नमन लोककलाचे जिल्हाध्यक्ष पी टी कांबळे, उपाध्यक्ष युत्सु आर्ते, सचिव परशुराम मासिये, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, मनोहर जोशी, श्रीधर खापरे आदी उपस्थित होते. पहिलं नमन धरतीला, दुसरं नमन चांद सूर्याला असं गात कलाकारांनी आपली नमन कला सादर केली. यानंतर वाजजाई देवीचं गुणगान झाल्यानंतर भस्मासुराची कथा सादर करण्यात आली. बरं नव्हे तेव्हा सावध राहा.